कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। नमस्कार, मैं धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहतात इंडिया आप तक न्यूज। जळगाव मनपाच्या अंडरमध्ये येणारे जे मार्केट्स आहेत त्यांच्यावर जी थकीत आहे ती वसूल करण्यासाठी मनपाचे अधिकारी त्यांनी सोमवारपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे की जर तुम्ही थकीत भाडे नाही भरले तर तुमच्यावर आम्ही सील करण्याची कारवाई करणार आहे। आपल्यासोबत आहे डॉक्टर शांताराम दादा सोनवणे, आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, परत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि आपण याच्याकडे कसं बघता? परवा आम्ही महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत सतीश कुलकर्णी, त्यानंतर उपायुक्त प्रशांत पाटील यांनी बोलवलं होतं, म्हणजे आम्ही स्वतःहून नाही गेलो, त्यांनी जे पेपरला दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे, तर त्यांनी बोलवल्यामुळे आम्ही गेलो। मग त्यावेळेला सर्व उहापोह झाला, सर्व चर्चा झाली, तर आम्ही त्यांना विनंती केली की आमची 14 मार्केट जे आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ शाहू मार्केट आहे, भास्कर मार्केट आहे, आंबेडकर मार्केट आहे, असे 14 मार्केट्स आहेत। तर हे 14 मार्केटचे जे गाडेधारक आहेत हे तुमची लाखोची जी बिलं तुम्ही पाठवलेली आहेत हे अजिबात देऊ शकत नाही, त्यांची कपॅसिटी नाही एवढी लाखोची बिलं देण्याची। तर आम्ही त्यांना विनंती केली की महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिकेचा अधिनियम 49 कलम 152 प्रमाणे जे पैसेच भरू शकत नाही ते निर्लेखित करता येतात, म्हणजे त्यांना माफ करता येतात। आम्ही त्यांना विनंती केली की आमचे 14 मार्केटचे जे गाडेधारक आहेत हे अत्यंत गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, हे एवढी रक्कम भरू शकत नाही। म्हटलं तुम्ही निर्लेखित करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत, तुम्ही निर्लेखित करा। किंबहुना 2012 ज्याप्रमाणे आमचे गाडेधारक बाळ भरत होते त्याचप्रमाणे किंवा त्यामध्ये 10% वाढ करा किंवा त्याचे दुप्पट करा तिप्पट करा, ते सुद्धा आम्ही भरायला तयार आहोत। तर अशा पद्धतीने जर आम्ही पैसे भरले तर सर्व गाळ्यांच्या चाव्या आम्ही तुमच्याकडे आणून द्यायला तयार आहोत, एवढंसुद्धा सांगितलं। पण त्यांनी सांगितलं की नाही म्हणे, आम्हाला तर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अशी आहे तशी आहे सांगितलं त्यांनी, तर आम्हाला ते ॲक्शन घ्यावी लागेल म्हणे। मग मी शेवटी मी त्यांना विनंती केली की म्हटलं ठीक आहे, तुम्ही आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या, आम्ही शासन लेवललासुद्धा प्रयत्न करत आहोत, तर तुम्ही आम्हाला मुदत द्या 1 महिन्याची। तर ते म्हणे की सील करण्यात नाही म्हणे आम्हाला काही हे नाही आहे म्हणे, पण तुम्ही काहीतरी पैसे भरायला सांगा गाडेधारकांना। मग त्यांना हे मी पर्याय दिले, अशा पद्धतीने मी भरू शकतो। किंवा म्हटलं हा रेडी रेकनर जो आहे 2012 कुठे होता रेडी रेकनर? 2012 असं काय घडलं की ते रेडी रेकनर तुम्ही सुरू केला? रेडी रेकनर म्हटलं हा खरेदी विक्रीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी म्हटलं तो रेडी रेकनरचा वापर होतो, म्हटलं भाडेकरूला तो रेडी रेकनर लागूच होत नाही, म्हटलं तरीसुद्धा तुम्ही रेडी रेकनरच्या 25% त्याच्या 5%, म्हटलं अशा पद्धतीने एका दुकानाचं भाडं वर्षाचं 1.5 लाख होतं, पूर्वी एका वर्षाचं भाडं 6,000 होते, मग कुठे 6,000 न कुठे 1.5 लाख, 1.5 लाख म्हणजे साधारण महिन्याला 12-15 हजार रुपये झाले। तुम्ही दादा मी थांबव तुम्हाला, आता पुढे आपली काय अशी भूमिका असेल आणि आपले सगळं व्यापाऱ्यांकडनं आपली काय भूमिका असेल? आता आम्ही ठरवलं आहे, कदाचित आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, कारण एवढं बोलणं झाल्यावरसुद्धा आयुक्त साहेबांनी 2 अधिकारी उपायुक्त लेवलचे 14-15 लोकांचा स्टाफ पाठवला आणि काही मार्केट्समध्ये जाऊन आले आणि आमच्या गाडेधारकांना बोलवून त्यांना धमकी दिली की तुम्ही 7 तारखेपर्यंत पैसे भरा अन्यथा आम्ही सील करू, अशी धमकी दिली। म्हणून तुम्ही कशाला सील करता? आम्ही आमची दुकानं बेमुदत बंद करतो, तर आम्ही बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उद्यापासून आमचे सर्व 14 मार्केट्स आणि त्यामध्ये आता वालेच्या मार्केटनंसुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे, ते सुद्धा म्हटलं की आम्ही ते जे जे मार्केट सहभागी होतील ते सर्व बेमुदत दुकानं बंद करणार आहेत। जोपर्यंत शासन दरबारी निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही दुकानं बंद ठेवू। दादा, काही व्यापाऱ्यांमध्ये किंवा काही जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये असं आहे की जेव्हा इलेक्शन असते तेव्हा व्यापाऱ्यांचा वापर हे वोटर म्हणून किंवा निवडणुका पुरता केल्याचं आश्वासन दिले, दादा आपण कसं बघताय? अगदी बरोबर आहे। आम्ही म्हणजे यांची सत्ता होती, 5 वर्ष यांची सत्ता होती, राजमाम आपल्या शहराचे आमदार आहेत, गिरीशभाऊ पालकमंत्री होते, आम्ही त्यांना अनेक वेळेला भेटलो, विनंती केली,
वेळोवेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. प्रत्येक इलेक्शन त्यांनी काढून घेतलं आमच्या मतदारांकडून, म्हणजे गाळेधारकांकडून. आणि काम मात्र पाच वर्षामध्ये काम करू शकले नाही. म्हणजे हा फार मोठा आमचा गाळेधारकांचा फार मोठा विश्वासघात केला आहे. आणि दादा आता कसं आहे, आता जळगाव शहरामध्ये भाजपची सत्ता आहे, परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता आहे, तर आपण प्रश्न देणार कोणाकडे, तो सूट लावला तरी जाणार आहे का? आणि आता तिन्ही पक्षाचे सरकार आहे, तर प्रत्येक पक्षाच्या मंत्री असतील. आता आपले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर आपले आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील आहेत, तर त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या वतीने शिंदे साहेबांशी आमची भेट ठरवलेली आहे. त्यांनी आम्ही सर्व भेटीला जाऊ, पदाधिकारी आणि आम्ही, आणि तिथं आमचं जे गाराण आहे ते आम्ही मांडू की तुम्ही एकतर आम्हाला ज्या 2012 ज्या पद्धतीने भाडा घेत होते त्या पद्धतीने घ्या, भले त्यात 10% वाढ करा किंवा दुप्पट करा तिप्पट करा, या पद्धतीने आम्ही भरतो आणि तुम्ही नंतर काय करायचं तुम्हाला ते करा. दादा अजून एक काही जे गाडीधारक व्यापारांमध्ये काही खुसबूस चालू आहे की इंटरनल गटबाजीमुळे कुठंतरी हा विषय एरेनीवर पडलेला आहे, आपण कसं बघता येईल? ते बरोबर आहे. आता ते जे जुने मार्केट्स होते, वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातले सर्व ग्राहक येतात त्या ठिकाणी मोठी उलाढाल होते, तर त्या ठिकाणी काही लोकांनी ही संघटना वेगळी केली. त्यांचे अध्यक्ष आहेत ते सर्व फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट असेल किंवा मग ते टावर मार्केट असेल, तर हे सर्व एका बाजूला गेले. त्यामध्ये फार मोठं राजकारण आहे, ते बोलणं काही बरोबर नाही. मग आमचे 14 मार्केट जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, मध्यमवर्गीय आहे, जे हातावर पोट आहे त्यांचं, रोज 4-5 रुपये त्यांची कमाई होते, अशा मार्केटसाठी आम्ही प्रयत्न करतो. आता ही मार्केट आमची वेगळीच आहे, आमचा लढा 14 मार्केट पुरता आहे. दादा जनरल 14 मार्केटमध्ये तरी कोणते मार्केट येतील? मग त्यामध्ये आपला शाहू मार्केट आहे, जुनं शाहू मार्केट आहे, आंबेडकर मार्केट आहे, भास्कर मार्केट आहे, नंतर बोईटे मार्केट आहे, वालेचा मार्केट आहे, बीजे मार्केट आहे, गांधी मार्केट आहे, पुन्हा असं धर्मशाळा, साने गुरुजी धर्मशाळा होती ना, ते मार्केट सुद्धा आमच्या बरोबर आहे. काही शिवाजीनगर मार्केट आहे छोटंसं, काही ते स्टेशनचं वेगळं, आणि ते पण आहे ना, ते सुद्धा आपल्या बरोबरच आहे. हुडको एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता येणाऱ्या शुक्रवारपासून जे 14 मार्केट्स आहे ते आता काम बंद आंदोलन करणार आहे. सोमवारपासून जर मनपाने जर कारवाई केली तर याच्याकडे व्यापारी कसं बघता किंवा त्यावेळेची काय सिच्युएशन राहणार आहे ते आता बघण्याचा विषय. जळगावहून मी धर्मेंद्र राजपूत, इंडिया आप तक न्यूज, मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.